माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया 27 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रविवारी नाशिकचे महापौर सतीश राणा कुलकर्णी यांनी शहरातील क्लासेस चालकांचे आरोग्याच्या समुपदेशन करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या रामायण या निवासस्थानी बैठक ठेवली. यावेळी छोट्या मोठ्या क्लासेस चालकांचे संचालक उपस्थित होते. या बैठकीत क्लासेस चालक या संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी छोट्या आणि गरजू क्लासेस चालकांच्या वतीने महापौरांना निवेदन दिले. या निवेदनात 15 महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा आर्थिक अडचणी असून नाशिक महानगरपालिकेने छोट्या आणि गरजू क्लास चालकांच्या घरपट्टीत सवलत देऊन ते माफ करावे, अन्यथा वाढीव वेळ देऊन कालावधी देण्यात यावा. या बैठकीत नाशिकचे महापौर सतीश राणा कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संकट काळात नाशिक महानगरपालिका आपल्या सर्व क्लासेस चालकांच्या सोबत आहे आणि लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. गेल्या 15 महिन्यांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस बंद आहेत. त्याचा आर्थिक फटका हा जास्त करून छोट्या आणि मध्यम क्लासेस चालकांना बसला आहे. कोणत्याही प्रकारचं उत्पन्न त्यांना नाही आहे, ऑनलाईन क्लासेस चालत नाही आहे. आणि गेल्या कोरोनाच्या ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास 10 ते 12 क्लासेस चालकांचं दुःखद निधन कोरोनामुळे झालेलं आहे. अनेक लोक या आर्थिक झळ पोचल्यामुळे आपल्या घरच्या गरजा घर खर्च वगैरे भागवू शकत नाही आहे. आज जे छोटे आणि मध्यम क्लास चालक आहेत यांना नाशिक महापालिकेने काहीतरी त्या ठिकाणी सवलत द्यावी, घरपट्टी माफ करावी, घरपट्टीमध्ये काहीतरी सवलत द्यावी आणि महापालिकेच्या कोणत्या तरी योजनेमधून या क्लास चालकांना जे निराधार त्या ठिकाणी लोक झालेले आहेत त्यांना मदत करावी यासाठी आम्ही आज नाशिकचे महापौर माननीय श्री सतीश राणा कुलकर्णी यांच्याकडे निवेदन त्या ठिकाणी दिलेले आहे. नानांनी सांगितलेलं आहे की लवकरच ते महापालिकेत त्या ठिकाणी हा विषय मांडतील. जे सक्षम क्लास चालक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा नाही आहे, परंतु जे त्या ठिकाणी आर्थिक झळ पोचले आहेत आणि निराधार झालेले आहेत अशांना त्या ठिकाणी महापालिकेने मदत करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. महापौरांनी सांगितलेलं आहे की येत्या महासभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडू. आम्ही अशा जे बाधित त्या ठिकाणी क्लास चालक आहेत यांची यादी संघटनेतर्फे महापालिकेला दिली जाईल आणि त्यांची अधिकाऱ्यांतर्फे खातरजमा करून महापालिकेने त्यांना मदत करावी ही विनंती आम्ही आज त्या ठिकाणी महापौरांना केलेली. यावेळी आरोग्य संबंधी समुपदेशन जलनीती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी खासगी क्लासेस संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब नरोटे, मुकुंद रणाळकर, विवेक भोर, मुकेश पारक, कल्पेश जेजूरकर, नितेश छाजेड, संतोष पवार, किशोर सपकाळे, तेजस बुजके, श्रीपाद जोशी तसेच इतर गरजू क्लासेस चालक देखील उपस्थित होते. अनिल केदारेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.